आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी केलं ध्वजारोहण. जयसिंगपूर शहरात मानाचा आणि सन्मानाचा ध्वजारोहण यंदा नगराध्यक्ष डॉक्टर नीता अभिजित माने यांच्या हस्ते पार पडला. प्रचंड उत्साह आणि आनंद आणि चैतन्याच्या वातावरणात दसरा चौक गर्दीने खचाखच भरला होता. भारत माता की जय, हम सब एक है अशा घोषणा देत उपस्थित नागरिकांनी शहरातील सगळं वातावरण दणाणून सोडलं होतं. या ठिकाणी कवायत, परेड, MCC, NCC कॅन्डेट उपस्थित होते. जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता अभिजित माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. हा शहरातील मुख्य आणि सन्मानाचा ध्वजारोहण झाल्यानंतर शहरात आनंद आणि उत्साहाची लाट पसरली. नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांनी संविधानाने प्रत्येकांना समान आणि योग्य अधिकार दिले आहेत, त्याचमुळे मोठी प्रगती झाली आहे. जयसिंगपूरच्या विकासासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन हा देश बलवान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. शहरवासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. हा महासत्तेकडे वळत आहे, त्या दिशेने प्रगतीने आपण झपाट्याने पावलं पुढे टाकत आहोत. परंतु तुम्हाशिवाय, माझ्या या विद्यार्थी मित्र मैत्रिणीशिवाय भारताचं भविष्य बघणे किंवा माझ्या या गावाचं भविष्य बघणे हे अत्यंत कठीण आणि खडतर आहे. त्याचमुळे आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित माझ्या सर्व समाज बांधवांसोबत जो उद्याचा समाज घडवणार आहे, जो उद्याचं देशाचं नेतृत्व करणार आहे, असे माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्हा सर्वांना एक आवाहन करू इच्छिते. आज या पावसाच्या सरी या ठिकाणी पडून गेलेल्या आहेत. आपल्या मनामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दोनच दिवशी फक्त राष्ट्रप्रेमाच्या, देशभक्तीच्या भावना निर्माण व्हाव्यात म्हणून गेलेल्या नाही, तर मनातील भावना या कायम स्वरूपी ओल्या चिंब असाव्यात, तशाच प्रसन्न असाव्यात.